नमस्कार. पाहिला का मागचा व्हिडिओ? चिनबॉल बनवले, कुठे झाडं उगवली ते बघितलं ना. आज आपल्या व्हिडिओत आपण एक तांबट नावाच्या पक्ष्याविषयी माहिती बघणार आहोत. तर हा तांबट, त्याला कॉपर स्मिथ म्हणतात इंग्लिशमध्ये. सध्या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे, म्हणून या काळातनं नेहमीपेक्षा जरा वेगळे पक्षी आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात दिसून येते. त्यात पांढऱ्या भाईचा धोबी, सातभाई, कोतवाल, युरोपियन रॉबिन, शिंपी, सुगरण, दयाळ, वेडा राघू, हळद्या, फुलटोच, असे बरेचसे पक्षी दिसून येतात. तर आज त्यापैकीच आपला हा तांबट. तांबट हा आकाराने चिमण्यापेक्षा मोठा असतो, मुख्यत्वे हिरव्या रंगाचा असतो. कपाळावर व गळ्यावर लाल छप्पे असतात, दिसतात ना लाल, एकदम डार्क घसा. तसेच डोळ्याभोवती चटकदार पिवळं वर्तुळ, पाय चटकदार लाल रंगाचे असतात. आवाज मोठ्याने वारंवार भांडे ठोकल्याप्रमाणे असतो, म्हणून याला कॉपर स्मिथ म्हणत असतील. ओके नी. खरं तर रंग बघून मला वाटलं याला हळदी कुंकावरून काहीतरी नाव असेल, पण याचं नाव आहे तांबट. याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर हा शुष्क तसेच आर्द्र पानगळीचा प्रदेश शहरांमध्ये दिसून येतो. खाद्य याचं विशेष करून वडा, पिंपळाची रसाळफळं, आत्ता दिसतोय की नाही आपल्या इथे हा जांभळा अंजिराच्या झाडावर आहे, आणि अंजीर खाताना दिसला ना. फळांप्रमाणे सहा फुलांमधील मधुर रस आणि पंखावाली वाळवी पण खातो. पावसाळ्यात पाकोळे सर्वत्र दिसून येतात, आणि ते बऱ्याच पक्ष्यांचं खाद्य ठरतात. मग अजून कुठला पक्षी तुम्हाला दिसतोय का आजूबाजूला? आणि हा आत्ता बघितलेला तांबट दिसतोय का आपल्याला इकडे तिकडे? बघा, नक्की थोडा वेगळा आवाज येतो. खरं तर आवाज ऐकल्यावर मलाही तो शोधावा लागला, कारण हिरव्या पानांच्या झाडामध्ये त्याचा हिरवा पिवळा मिक्स रंग मला दिसायला बराच वेळ लागला. तुम्हाला दिसतोय का? बघा हा नक्की. आणि पुढच्या व्हिडिओत परत एका नवीन पक्ष्याबद्दल माहिती, त्याचे व्हिडिओ बघूया. अच्छा, बाय.